शेतकरी बांधवांनो, सध्या सोयाबीनमध्ये पिवळा मोझॅक विषाणू हा जिथं आरली लागवड केलेली आहे, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा मेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लागवड केली त्या ठिकाणी जे आहे ते पिवळा मोझॅक विषाणू दिसतोय. सोबतच आता यावेळेस सोयाबीन मोझॅक विषाणू पॉपी व्हायरस आपण म्हणतो तर ते सुद्धा दिसतोय. त्याचे निरीक्षण हे डायरेक्ट असे पिवळ्या मोझ्याकसारखे दिसत नाहीत तर पानं असे खरबडसारखे झाल्यासारखे दिसतात, पण असं हिरवटच असे पानं ते असतात. तर आता इथं एक दोन झाडं आहेत तसे प्रादुर्भावग्रस्त, तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी एकमेव उपाययोजना म्हणजे आपण हे झाडं जे आहे ते उपटून नष्ट करणे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये पांढरी माशी, जर आता आम्हाला एक ह्याच्यामध्ये एक क्लिअर झालेलं आहे की जर पांढरी माशी जर आपण कंट्रोलमध्ये जर ठेवली, आता त्याचा उत्पादन खर्च निश्चित वाढतो आहे कारण की पांढऱ्या माशीसाठी कीटनाशकं जे आहेत ते थोडेसे महागडे जे आहेत ते बरेच शेतकरी हे करत आहे. पण पांढरी माशी जर आपल्या प्लॉटमधली नियंत्रणात ठेवली किंवा तिचं जर व्यवस्थापन केलं तर हा व्हायरस जो आहे तो वाढत नाही, कारण की ह्या प्लॉटमध्ये लवकरच व्हायरस बाधित झाडं भरपूर दिसत होते, पण आता निरीक्षण घेतले तर तो प्रादुर्भाव म्हणजे झाडं आणखीन आहेत. समजा जर आपण 10 झाडं जर अशी लाईनमध्ये पाहिले तर 1-2 झाडं तसे दिसत आहेत, पण गेल्या वर्षी हा पूर्ण प्लॉट जो आहे तो हे झाला होता, तिथं चुकीच्या फवारण्या झाल्या होत्या, इवन खोडमाशीसुद्धा होती. 2-3 म्हणजे कीटकाचा आणि रोगाचा असं कॉम्प्लेक्स झाल्यामुळं प्लॉट हातचा गेला होता, पण यावेळेस रसशोषक किडीचं व्यवस्थापन वेळोवेळी केल्यामुळं पिवळा मोझॅक विषाणू जो आहे तो नियंत्रणात असल्याचं दिसून येतं आहे. आता चांगले फुलं पण जे आहे ते लागलेले आहेत. इवन पहिलीच फवारणी जी आहे ती क्लोरॅन्ट्रिनलिप्रोल आणि लॅम्बडा सायोथ्रिन ह्याची पण केली होती, त्याच्यामुळं सुद्धा खोडमाशी पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहिलेली आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण सोयाबीनमधला जो काही दुसरा विषाणू आहे ज्याचे की निरीक्षण असे दिसतात, आणि आपण पानं जर पाहिले खालच्या साईडनं असे झुकलेले किंवा टोपण झालेले दिसतात, तर ह्याचं व्यवस्थापन पण आपण करावं, हे झाडंसुद्धा नष्ट करावीत. व्हेरायटी KDS 726 आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव जर पाहायला गेलं तर ज्या लुसलुशीत ह्या व्हरायटी आहेत त्याच्यात थोडासा जास्त दिसतोय, त्याच्यामुळं ह्यांचं व्यवस्थापन जे आहे ते म्हणजे कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर हे सुद्धा आपण सस्टेनेबिलिटी जी आहे त्याच्यामध्ये आणू शकतो आणि आपलं पीक ह्या ज्या काही कीड आणि रोग आहेत त्याच्यापासून वाचवू शकतो.